बरकरार श्री रामायण शोभा यात्रा ने श्री राम कथा ज्ञान यज्ञास आरंभ। 26 डिसेंबर ते 1 जानेवारी श्री राम कथेच आयोजन पाहूया सविस्तर वृत्त। गुलमोहर रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री राम कथा ज्ञान यज्ञ आरंभ निमित्ताने कथा निरूपणकार समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी महाराज यांच्या हस्ते सद्गुरु पादुका आणि ग्रंथराज श्री रामायण या ग्रंथाचे पूजन करून शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रे समर्थ सत्संग परिवार राम भक्त महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीच्या अग्रभागी महिला मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या। या शोभायात्रेच्या मिरवणुकीचे स्वागत पुष्पवृष्टीने करण्यात आले। मिरवणूक मार्गात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। श्री राम जय जय राम बनाएंगे मंदिर, देश का हर बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, तसेच मराठी गाण्यांच्या ठेक्यावर श्रीराम भक्तांनी ताल धरला होता। महिलांनी फुगडीचा फेर धरला। या मिरवणुकीत भगवे ध्वज भगवी टोपी परिधान करून भाविक सहभागी झाले होते। ही शोभायात्रा सावली सोसायटी गुलमोहर रस्ता मार्गे कोहिनूर मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला। ग्रंथराज रामायण तसेच सद्गुरु पादुकांचे आगमन होताच भाविकांनी पुष्पवृष्टी केली। समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांचे औक्षण करण्यात आले। श्रीराम कथेच्या प्रारंभी भगवान श्रीरामाचे ग्रंथराज रामायण तसेच सद्गुरु पादुकांचे भारत मातेचे पूजन करण्यात आले। या श्रीराम कथेसाठी सावेडी उपनगरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट अमोल भांबरकर सह ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर। Thank you.
मनापासून सर्व भक्तांच्या वतीने आभार व्यक्त करूया।
त्याचबरोबर आमचे नरेंद्र कुलकर्णी गुरु हेही या ठिकाणी आज उपस्थित आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत अंतःकरणापासून. आता आपण शोभायात्रेला आरंभ करत आहोत. श्रींच्या चरण पादुका आणि ग्रंथराज श्री वाल्मिकी रामायण हे रथामध्ये आरूढ होतील आणि त्या रथाच्या समोर सर्व भक्तांनी चालायचं आहे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण करीत रामराम घेत ही शोभायात्रा कोहिनूर मंगल कार्यालय ज्या ठिकाणी 7 दिवस प्रभुरामचंद्रांच्या चरित्राच मंगल असं कायम होणार आहे, श्रवण होणार आहे, अन्नदान महाप्रसाद असा भव्य असा 7 दिवसाचा उत्सव होणार आहे. अशा मंगल स्थानावर आपण आता प्रस्थान करत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी या स्थानाची इष्टदेवता अकलकोट स्वामी समर्थ आपल्यावरती कृपा करत आणि हे आपलं कार्य अत्यंत उत्साहात भव्य दिव्य अशा पद्धतीनं पार अशा पद्धतीची प्रार्थना त्यांच्या ठिकाणी करू आणि ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर.